मुंबईमध्ये 31 मार्चपासून 15% पाणी कपात सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात काही भागांमध्ये ही कपात जवळपास 50% वर आहे. मुंबईचा 65% जास्त पाणी पुरवठा भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातून होतो. या केंद्रातल्या पाईपलाईन या ब्रिटिश काळातल्या आहेत. केंद्रापासून दूर असलेल्या विभागांना योग्य दाबानं पाणी पुरवठा होत नाही तेव्हा दूरच्या विभागात 50% पाणी कपात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ही समस्या दूर करण्याची मागणी करत वांद्रेतल्या नागरिकांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलंय. तसंच दुरुस्तीचं काम करताना पाईपलाईन फोडणाऱ्या ठाण्याच्या कंत्राटदाराला मोठा दंड ठोठावण्याची मागणीही केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24